नमस्कार विद्यार्थी मित्रांनो विद्यार्थी मित्रांनो आपण पाहत आहोत उपयोजित लेखन उपयोजित लेखन म्हणजे जे तुम्ही कंप कंपोजिशन लिहिता लिहिताना तेच उपयोजित लेखन रायटिंग स्किल ज्याला तुम्ही त्या अंतर्गत आजपर्यंत आपण पत्रलेखन पत्र पत्रलेखनामध्ये दोन्ही औपचारिक आणि अनौपचारिक निबंध लेखनामध्ये सुद्धा तीन प्रकार म्हणजे प्रसंग लेखन वैचारिक निबंध आत्मकथन वर्णनात्मक हे सर्व प्रकार जे आहेत ते आपण पाहिलेले आहेत त्याचबरोबर आपण कथालेखन पाहिलं कथालेखन कसं करावं याबद्दल सुद्धा माहिती पाहिली जाहिरात लेखन पाहिलं त्यानंतर आपण आत्ताच पाहिलं ते म्हणजे बातमी लेखन आणि त्यानंतर आपण पाहतोय ते संवाद लेखन आता संवाद लेखन म्हणजे काय किंवा हे संवाद कौशल्य कसं असावं किंवा संवादात आपण काय लिहिलं पाहिजे आता हे संवाद लेखन कसं असावं काय करावं या सर्व प्रश्नांची उत्तरं आज मी तुम्हाला देणार आहे चला तर मग जाऊया एका नवीन उपयोजित लेखनाच्या कौशल्याकडे ते म्हणजे संवाद लेखन प्रथम म्हणजे संवाद आता संवाद म्हणजे काय तर संवाद म्हणजे बोलणे आपण जे एकमेकांशी बोलतो ना त्याला संवाद असं म्हणतात यामध्ये अनेक व्यक्ती असू शकतात आता एकापेक्षा जास्त व्यक्ती असतील तरच संवाद होऊ शकतो आपण एक एकट्या एकटेच बोलत बसलो तर काय म्हणतील लोक का आपल्याला कसला एकट्याशीच बोलत बसलोय बरोबर की नाही त्यामुळे संवाद जो होतो हा एकापेक्षा जास्ती व्यक्तीमध्ये दोन किंवा त्यापेक्षा जास्ती व्यक्ती जेव्हा असतात त्यावेळेला संवाद घडतो ओके एक व्यक्ती ही दुसऱ्याशी संवाद करत असते संवादाचे ठिकाण कोणतेही असू शकतं याबद्दल काही शंकाच नाही कुठेही आपण संवाद साधू शकतो मग तो फोनवर असू दे प्रत्यक्षात भेटल्यावर असू दे मग ते बाजार असू दे रेल्वेचा ब्रिज असू दे शाळेचं मैदान असू दे वर्गात असू दे हा संवाद घडतोच मग ते ठिकाण जे आहे हे कुठलेही असू शकते तुम्ही संवाद घरामध्ये शाळेमध्ये मैदानात दुकानात साधत असता ओके त्यामुळे हा संवाद कुठेही असू होऊ शकतो आता संवाद जेव्हा आपल्याला दिला जातो तेव्हा तो म्हणजे एखादा विषय जेव्हा तुम्हाला दिला जातो तेव्हा तो काळजीपूर्वक वाचा काही वेळा संवादातील पात्रांची संख्या गोंधळून टाकणारी असते आणि काही वेळेला असं असतं की संवादामध्ये किती पात्र आहेत हे काही वेळेला लक्षातच येत नाही काही वेळेला बैदाना जेव्हा तुम्ही असतात आजूबाजूला बरेच लोक असतात एखाद कोणतरी बोलून जातं मध्येच बरोबर की नाही मग अशा वेळेला ही संख्या जी आहे ही गोंधळून टाकणारी असते त्यामुळे संवाद वाचताना घाई करू नये म्हणजे तुम्हाला जर संवाद दिला असेल आणि त्यावरती प्रश्न विचारले असतील तर ते संवाद वाचताना घाई करू नये संवादातील व्यक्ती विषय व ठिकाण हे घटक महत्वाचे असतात आणि जेव्हा संवाद एखादा दिला असतो त्यावेळेला ती कुठली व्यक्तीबद्दल होत आहे काय विषय आहे ठिकाण कुठलं आहे हे सर्व त्याचे घटक जे आहेत हे अगदी महत्वाचे असतात हे आपल्याला लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे आणखीन काहीतरी महत्वाचे पॉइंट्स आहेत ते आपण पाहूया एक महत्वाचे म्हणजे एखाद्या विशिष्ट विषयावर दोन किंवा अधिक लोकांनी व्यक्त केलेली मतमतांतरे त्याविषयी केलेला विचार आणि विषयानुरूप केलेले सुसंगत भा संभाषण म्हणजे संवाद होय ओके बघाशी फक्त मी तुम्हाला सांगितलं संवाद म्हणजे बोलणे तर एक छानपैकी सविस्तर व्याख्या इकडे दिलेली आहे संवादाची काय तर एखाद्या विशिष्ट विषयावर मग आपण सपोज तुम्ही शाळेमध्ये आहात आणि तुम्हाला टीचरने खूप छान होमवर्क दिलेलं आहे खूप मोठा आहे मग या विषयावर दोन किंवा अधिक तुमच्या मित्रमैत्रिणींनी केलेली व्यक्त केलेली मतमतांतरे मग काहीकांचं मत असेल हां बरोबर आहे आता टीचर होमवर्क देणारच ना कारण आपला एवढा वेळ गेलेला आहे आणि आपण जर कंप्लीट केलं नाही तर टीचर देणारच काहीकांचं सांगतील हर काय एवढं होमवर्क द्यायचा असतो का बरोबर की नाही म्हणजे एक कोणाचं वर्ग मत जे असतं हे सकारात्मक असतं काहीकांना ते खूप अवघड वाटत असेल म्हणून कदाचित ते आपलं मत नकारात्मक सुद्धा मांडू शकतील मग त्याविषयी केलेला विचार आणि विषयानुरूप केलेले सुसंगत संभाषण म्हणजे कॉन्व्हर्सेशन यालाच काय म्हटलं जातं तर संवाद म्हटलं जातं ओके कळले तुम्हाला डेफिनेशन काय ते म्हणजे संवाद म्हणजे काय ह्याबद्दल तुम्हाला नक्कीच कल्पना आली असेल आता संवाद हा दोन किंवा अधिक व्यक्तीमध्ये होतो मी आत्ता तुम्हाला म्हणाले की स्वतःशीच आपण बोलू शकत नाही किंवा एकटाच आपण बडबडत बसू शकत नाही मग संवाद काय होतो तो दोन किंवा अधिक व्यक्तींमध्ये होत असतो मात्र परीक्षेमध्ये दोन व्यक्तींमधील संवाद लिहिणे अपेक्षित असते म्हणजे आता इयत्ता मध्ये तुम्हाला परीक्षेमध्ये जेव्हा येतं त्यावेळेला फक्त दोन व्यक्तींमधील संवाद लिहिणं अपेक्षित आहे दोन व्यक्ती एकमेकींना भेटल्या की त्यांचे बोलणे सुरू होते बरोबर आहे आपल्या मैत्रिणी किंवा मित्र आपण एकमेकांशी भेटलो तर आपला लगेच गप्पा सुरू होतात की नाही त्यालाच असं बोलणं किंवा संवाद म्हटलं जातात त्या एकमेकींचे कुशल विचारतात माहिती देतात माहिती घेतात त्यावेळी विषय आशयाचे वेळेचे कोणतेच बंधन न ठेवता त्या एकमेकांशी बोलतात आणि अशा या बोलण्याला संवाद असं म्हणतात म्हणजे अजून सविस्तरपणे संवाद काय सांगितलेलं आहे बघा की जेव्हा एकमेकांना दोन व्यक्ती भेटतात त्यावेळेला तो विषय त्यांचा असतो त्या विषयामध्ये कुठलाही प्रकारचं वेळेचं बंधन वगैरे न ठेवता ते एकमेकांशी बोलत राहतात आणि याच बोलण्याला काय म्हटलात संवाद म्हटलेला आहे ओके चला आपण काही लक्षात ठेवण्यासारखे मुद्दे जेव्हा हे संवाद लेखन आपल्याला लिहायचं असतं मग त्यावेळेला आपल्याला काहीतरी महत्वाच्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत त्या कुठल्या त्या पाहूया लक्षात ठेवा संवादासाठी दिलेला विषय नीट वाचावा आता तुम्हाला संवाद लेखनासाठी विषय दिला जातो तो विषय तुम्ही नीट वाचा वा। संवादातील पात्रे दिलेल्या विषयावर काय बोलू शकतील यावर विचार करावा आता तुम्हाला जी दोन पात्र दिलेली असतात म्हणजे कॅरेक्टर्स दिलेली जे असतात मग ही दोन कॅरेक्टर्स जी आहेत ही दोन पात्रे जी आहेत ही त्या विषयावर काय बोलू शकतील विषयही तुम्हाला दिला जातो दोन कॅरेक्टर सुद्धा तुम्हाला त्यांची नावं दिली जातात आता त्या विषयावर ती माणसं काय बोलू शकतील याचा तुम्ही विचार करावा त्यानंतर मुद्द्याला धरून संवाद लिहावा त्यामुळे जो तुम्हाला विषय दिलाय त्या विषयानुरूपच अगदी संवाद हडणं गरजेचं आहे विषयांतर होता का म्हणे हे तुम्ही लक्षात घ्यायचं आहे साधारणतः दहा ते बारा ओळीत संवाद लिहा इयत्ता मध्ये तुम्हाला एवढंच लिहायचं आहे ओके म्हणजे साधारण लक्षात आलं तुम्हाला संवाद काय आहे कसा आहे कसा, कसा लिहावा असं काहीही घाबरू नका काहीही टेन्शन घेऊ नका मी तमुना उत्त तुम्हाला तुम्हाला उत्तर, उत्तर तुम्हाला दाखवणार आहे आणि तुम्हाला समजून सुद्धा सांगणार आहे ओके आपण पाहूया नमुना उत्तरं कशी असतात प्रश्न काय असतो त्याची उत्तरं कशा प्रकारे लिहायची असतात हे सर्व सविस्तर मी तुम्हाला सांगणार आहे फक्त तुम्हाला त्याचं इंट्रो म्हणजे जे काय आपण संवाद लेखन आहोत ते काय करणार आहोत कसं लिहावं ही एक कल्पना कशी यावी ह्याबद्दल तुम्हाला मी माहिती दिलेली आहे आणि मला खात्री आहे तुम्हाला हे नक्कीच समजलं असेलच ओके त्यामुळे आता ऍक्च्युअल आपण संवाद लेखन कसं लिहिलं पाहिजे त्याचं उत्तर किंवा त्याचा नमुना मी तुम्हाला दाखवणार आहे चला तर मग जाऊया त्या नमुन्याकडे आता पहिलं तुम्हाला विषय आहे बघा ही मी पहिली कृती तुम्हाला देते म्हणून एक आकडा तिकडे आहे की प्रश्न असा आहे नदी व झाड या दोघांमधील संवादाची कल्पना करून संवाद लेखन करा तुमच्या पाठ्यपुस्तकात हा विषय दिलेला आहे ओके okay? त्यामुळे तिकडे सुद्धा तुम्ही पाहू शकता आणि नदी आणि झाडाचं चित्र दिलेलं आहे आणि त्या दोघांमधील संवादाची कल्पना म्हणजे ते दोघं एकमेकांशी बोलतात आता तुम्हालाही माहिती आहे मलाही माहिती आहे नदीही बोलू शकत नाही झाडही बोलू शकत नाही परंतु त्यांना माणसासारखं बोलता येतं अशी आपण कल्पना करायची आहे आणि ती कल्पना करून तुम्हाला हा संवाद लेखन करायचा आहे ओके okay? तथा नदी आणि झाड काय बोलू शकतात ह्याचा व्यवस्थित विचार करा आणि मुद्दा काय आहे तो लक्षात घेऊन तो संवाद करायचा आहे ओके चला आता झाड आणि नदी काय बोलते ते पाहूया झाड म्हणतंय नदी ताई तू माझ्या जवळून वाहतेस किती छान वाटते सांगू आता झाड नदीला सांगते की तू माझ्या अगदी जवळून वाहतेस तू मला किती आनंद होतो मला किती छान वाटते माहिती आहे का तर नदी म्हणते हो रे बाबा मला पण तुझी सावली मिळते त्यामुळे मला खूप बरे वाटते नाहीतर माझे पाणी खूप तापते आणि झाडही नदी तिला सांगते हो बाबा तू मला सावली देतस ना त्यामुळे काय होतंय मला खूप बरं वाटते नाहीतर माझं पाणी उन्हामुळे खूप तापतं बघ तर झाड म्हणत नदीताई खूप दिवस झाले तुझ्याशी बोलायचे होते तुला वाईट नाही ना वाटणार आता झाडाला काहीतरी बोलायचंय बघा नदीशी या संवादात कळते की झाडाला नदीशी काहीतरी बोलायचंय की मला तुझ्याशी बोलायचंय तुला काही वाईट वाटणार नाही ना तर नदी म्हणाली बोल मोकळेपणानं बोल। बोल, तुला जे काय बोलायचं ते मोकळेपणानं बोल आपण दोघ वर्षानुवर्षाचे मित्र आहोत आज कित्येक वर्ष तुम्ही तू माझ्या शेजारी आहेस है मी इथून वाहते तू माझ्या काठावर अगदी ताट उभा आहेस आणि आपण एवढे वर्ष एकत्र राहतो त्यामुळे तू माझा खूप छान मित्र आहेस तू बोल अगदी मोकळेपणानं बोल असं नदी म्हणते झाड म्हणतंय नदीताई तुझे पात्र हल्ली आत जाऊ लागले आहे तुझ्यातले पाणी दिवसेंदिवस कमी होऊ लागले आहे म्हणजे काय सांगितलंय बघा झाड काय सांगत की नदीतई तुझं पात्र म्हणजे काय तर तुझं पाणी जे आहे तुझ्या मध्ये हे आता आज जाऊ लागलंय म्हणजे कमी होऊ लागलेलं आहे पात्र म्हणजे जिकडून सुरुवात होते नदीची सुरुवात जी होते तिथून ते जे तो भाग जो आहे हा आता सुकत चाललेला आहे तुझ्यातलं पाणी जे आहे हे दिवसेंदिवस कमी होत चाललेलं आहे तर नदी म्हणते तू अगदी बरोबर बोललास माझे पात्र आटू लागले आहे अरे खरे काही अरे काही ठिकाणी तर माझे पात्र कोरडे पडले आहे खूप वाईट वाटते मला आता इकडे पात्र म्हणजे कॅरेक्टर नाही आहे हा आता इकडे पात्र म्हणजे जिकडे नदी उगम पावते किंवा जिकडून नदीचा स्रोत वाहतोय ते ठिकाण म्हणजे पात्र आहे ओके लक्षात घ्या तेव्हा ती काय म्हणतेस की तू खरोखर बरोबर बोललास माझं पात्र म्हणजे माझं जे नदी म्हणजे मी जे आहे ही आटू लागलेली आहे आणि काही ठिकाणी तर माझं पाणी साप कोरडं पडलेलं आहे माझी न माझा नदीचा पाण्याचा व्हायचा भाग जो आहे हा साप कोरडा पडलेला आहे त्यामुळे मला खूप वाईट वाटते आहे ओके पुढे भाऊ या संवाद झाड म्हणते मला तर कधी कधी भीती वाटते नदी म्हंटले कसली झाड म्हणते तू माझ्यापासून खूप लांब नदी म्हणते तुझी भीती खोटी नाही असे घडू शकते पण झाड त्याला याला काही इलाज नाही का नदी उपाय आहे ना माझ्या पात्रातला कचरा गाळ बाहेर काढला तर पावसाळ्यात माझे पात्र रुंद होईल आता हे सगळं आहे ना बघा आपल्याला त्यांनी एक चांगलाच धडा दिलेला आहे एक शिकण्यासारखं आपल्याला काहीतरी सांगितलेलं आहे संवाद लिहिताना ह्याची जाणीव मात्र ठेवायची की आपल्या संवादातून आपण काहीतरी बोध दिला पाहिजे आपण काहीतरी संदेश दिला पाहिजे जेणेकरून आपण काहीतरी चांगलं करावं ह्याची जाणीव प्रत्येक माणसाला झाली पाहिजे त्यामुळे आपला संवाद लिहिताना ही काळजी मात्र घ्यायची आहे तर नदी काय म्हणते की ह्याला उपाय आहे ना की जर माझ्या पात्रामध्ये जो रोकांनी टाकलेला कचरा आहे गाळ आहे हा जर बाहेर काढला तर पावसाळ्यात काय होईल जास्तीत जास्त पाणी माझ्या पात्रामध्ये येईल आणि माझं पात्र रुंद होईल म्हणजे वाढत जाईल तर जरा म्हणते हो पण हे किनाऱ्यावर राहणाऱ्या लोकांनी करायला हवे मात्र हे खरं आहे हे मी करू शकत नाही कारण मी झाड आहे मी तटस्थ उभा असतो आणि हे कोणी केलं पाहिजे तर हे किनाऱ्यावर जे लोक राहतात ना त्यांनी केलं पाहिजे नदी म्हणाली मी पण त्या सगळ्यांचीच वाट पाहते म्हणजे असं कोणतरी करेल माझं पात्र रुंद होईल आणि मी पुन्हा खळाळत पहिल्यासारखी वाहील अशी ह्याची मी पण वाट पाहत आहे ओके तर अशा प्रकारे हे नदी आणि झाड ह्याचा संवाद इथे आहे आता दुसरी कृती पाहूया प्रश्न असा आहे की आजोबा आणि त्यांचा नातू या दोघांमधील सुट्टीतील छंदा संबंधी संवादाची कल्पना करून संवाद लिहा आता आजोबा आहेत आणि त्यांचा नातू आता तुम्ही इकडे नातूचं नाव टाकू शकता जसे इथे टाकलेलं आहे पहा ओके आता तुम्ही तिकडे नातू म्हणून लिहू शकत नाही किंवा लिहूही शकता पण त्याचं नाव टाकलं तर ते अजूनच आकर्षक वाटावं वा। आणि म्हणून नाव टाकलं पाहिजे आता नातू म्हणजे कोण तुम्हाला माहिती आहे मुलाचा किंवा मुलीचा मुलगा ह्याला नातू म्हटलेला आहे ओके ह्याला नातू म्हणतात हे म्हणतच आहे आता नातू म्हणजे एखाद कोणाचा सरनेम वगैरे असू शकत नाही हा इकडे नातू म्हणजे नात आहे मुलाचा किंवा मुलीचा मुलगा ह्याला नातू म्हणतात आजोबा म्हणजे तुम्हाला माहितीये आई किंवा बाबांचे वडील ह्याना आजोबा म्हणतात तर ह्या दोघांमधील सुट्टीतील छंदासंबंधी आता त्यांना नातवाला सुट्टी लागलेली आहे आणि सुट्टीमध्ये एखादा छंद म्हणजे एखादी काहीतरी हॉबी जोपासावी आणि त्याची त्या संवादाची कल्पना आपण करायची आहे आणि तो संवाद लिहायचा आहे म्हणजे काय तर हा नातू जो आहे त्यांचा ग्रँडसन जो आहे तो काय करतो काय करणार आहे त्या असं तो जेव्हा ग्रँड फादरशी बोलतो त्यावेळेला आपल्याला कल्पना करायची आहे की हे दोघांचा संवाद चालू आहे आणि आपल्याला तो संवाद लिहायचा आहे चला आता कसा लिहित आहेत तो पाहूया आजोबा म्हणतात आलोक ए आलोक जरा इथे येतोस का बघा नातवाच नाव काय आहे आलोक का आहे ओके आणि आजोबा त्याला हाक परतायत आलोक ए आलोक जरा इथे येतोस का आलोक म्हणतो आजोबा थोडा वेळ थांबा थांबा हा आलोक बघा काहीतरी काम करत असेल म्हणतो सांगते आजोबा थोडा वेळ थांबा हा आजोबा म्हणतात गेला अर्धा तास तू हेच म्हणतोयस जरा थांबा तू काय करत आहेस मला सांगशील का जरा ताजबा आजोबा म्हणतात अरे मी गेला अर्धा तास तुला हक मारतोय तू म्हणतोय थांबा जरा थांबा जरा नक्की तू काय करतोय जरा सांगशील का मला आजोबा आलोक म्हणतोय आजोबा मी गेम खेळतो आहे गेम संपला की लगेच येतो बघा महाशय कशावर आहेत मोबाईलवर आणि काय करतोय गेम खेळत आहेत आणि तेव्हा म्हणतोय की आजोबा गेम खेळतो आहे गेम संपला की मी लगेच येतो आजोबा हा बघ मी चालो तुझ्याजवळ सुट्टी लागल्यापासून सुट्टी झाल्यापासून मी पाहतोय तू सारखा गेम खेळतच असतोस आता आजोबा मात्र त्याला दम भरतायत बघा की मी तुझ मी चालू तुझ्याजवळ मग असं मी तुला बोलवतोय आता मी चालू तुझ्या जवळ सुट्टी लागल्यापासून बघतोय मी तू सारखा आपला गेम खेळतोयस तर आलोक म्हणतो मग मी काय करू काय करू आजोबा सांगा बघू आई बाबा ऑफिसमध्ये माझे सगळे मित्र गावी गेलेत मला खूप कंटाळा येतो मग मी गेम खेळतो बघा त्या नातवाची पण काही चुकी नाही तो बिचारा सांगतो की काय करू मम्मी आजोबा आई बाबा ऑफिसला जातात माझे सगळे मित्र गावी गेलेत आणि मला खूप कंटाळा येतो आणि मम्मी काय करतो गेम खेळतो हा ही कल्पना आपल्याला करता आली पाहिजे बघा जेव्हा आपण एखादा संवाद लेखन करतो त्यावेळेला आजोबा आणि नातू आणि सुट्टी बघू बघा हा सुट्टी मग ते काय करू शकतात मग त्याच्यातला संवाद कसा आला पाहिजे ह्याबद्दल आपण व्यवस्थित कल्पना करायला पाहिजे आणि त्याबद्दलच व्यवस्थित संवाद आपण कसा लिहू शकतो हे खूप महत्वाचं असतं आणि त्यामुळे संवाद लेखन करताना ह्याची जाण तुम्हाला असणं गरजेचं आहे ओके आता आजोबा त्याला उपाय सांगतात सारखा काय गेम खेळतोय अरे गोष्टीची पुस्तकं वाच चित्र काढ कात्रणे जमो घरातील एखादे काम शिक बघ तुझा वेळ कसा छान जाईल तर आजोबा त्याला म्हणतात की हे का अख्खा दिवस गेम खेळत असतो त्यापेक्षा तू काय कर चित्र काढ कात्रणे जम जम पुस्तक वाच आणि नाही तर घरातलं एखादं काम शिक तुझा वेळ अगदी छान जाईल पुढे पाहूया तो आलोक म्हणतो मी पुस्तक वाचतो पण पुस्तक किती वेळ वाचणार मला काय करावे ते कळत नाही आलोक म्हणतो की मी पुस्तक वाचतो पण मला किती वेळ ते पुस्तक वाचत बसणार मला कंटाळा येतो आणि मग मला काय करावं ते कळत नाही तर आजोबा म्हणाले आलोक माझे ऐकणार असशील तर एक सांगतो आलोक लगेच म्हणाला ह ऐकेन ऐकेन मी तुमचे ऐकेन आजोबा म्हणाले हे बघ तुला गेम खेळायला आवडते होय ना मग तू मैदानावरचा क्रिकेट टेनिस बॅडमिंटन यापैकी एखादा खेळ निवड आणि त्यातला तू एखादा खेळ शिकून घे आता बघा आजोबांनी सुद्धा छान हेरल त्याला की तुला गेम खेळायला आवडतं ना मग त्यापेक्षा तू हे मोबाईलवर गेम खेळण्यापेक्षा तू मैदानावरचा एखादा क्रिकेट टेनिस बॅडमिंटन ह्याचा एखादा तुम्हाला गेम तू निवड आणि त्यामध्ये एक खेळ गेम शिकून घे तू तालोक म्हणाला आजोबा मी विचार करतो आणि सांगतो तुम्हाला तर आजोबा म्हणाले आलोक आपल्या घराजवळच्या क्लबमध्ये यातील खेळ शिकवले जातात तुला खेळताना मस्त वाटेल आणि शरीराला व्यायामही मिळेल बघा आजोबा त्याला समजवतायत की काय घरच्या जवळच क्लबमध्ये हे सगळे गेम जे आहेत ते शिकवले जातात ते तुला आवडेल पण आणि तुझ्या शरीराला व्यायाम पण होईल तर लोक म्हणाला आजोबा मी आत्ताच आईला फोन करतो आणि लगेच प्रवेश घेतो मग हे मला माहिती नव्हतं मी आत्ताच आईला फोन करतो आणि आपण लगेच तिथे प्रवेश घेऊया म्हणजे ॲडमिशन घेऊया तर आजोबा म्हणतात शाब्बास आलोक तू छान निर्णय घेतलास आता आजोबांना पण बरं वाटलंय ते म्हणाले की शाब्बास आलोक तू छान निर्णय घेतलास ओके तर अशा प्रकारे संवाद जो आहे त्याच्यापेक्षाही वेगळा संवाद तुम्हाला जर आठवत असेल किंवा काही वेगळं वाटत असेल तोही तुम्ही लिहू शकता आता तुम्ही फक्त आजोबा आणि नातू आणि सुट्टी फक्त एवढंच होऊ शकतं का नाही मग तुम्ही असू शकता असं हे असंही सांगू शकतात की आजोबा आलोकला किंवा एखादा तुम्ही जो नाव जे तुम्हाला आवडेल ते तुम्ही घेऊ शकता की नातवाला गोष्टी सांगत असतील मग काही छंद करण्यामध्ये मदत करत असतील आता छंदाबद्दल लिहायचं ना आपल्याला मग तो छंद बागकाम असेल शेती काम असेल मग ते झाड कसं उगतं हे सगळं दाखवणं वगैरे हे सगळं जे आहे हे आजोबा मुलांना दाखवत असतील अशा प्रकारे सुद्धा संवाद असू शकतो किंवा ते गावी गेलेले आहेत आजोबा सोबत आणि आजोबा समुद्रकिनारी जात आहेत किंवा एखाद्या डोंगरावर जात आहेत मग तिथून सूर्योदय कसा दिसतो सूर्यास्त कसा दिसतो ह्याचं निरीक्षण निसर्गाचं जा निरीक्षण झाडांचं जा निरीक्षण पक्ष्यांचं निरीक्षण अशा प्रकारचा सुद्धा संवाद असू शकतो हे बघा आपण फक्त कल्पना करायची आहे की आपण त्या जागी आहोत आणि आजोबा आणि नातू ह्याच्यामध्ये काय संवाद असू शकतो ही कल्पना तुम्ही करायची आहे आणि त्याप्रमाणे संवाद रचायचा आहे हाय हॅलो कसा आहेस काय आहेस हे फक्त औपचारिक संवाद नाही टाकायचे आहेत आपल्याला ऍक्च्युअल भाषेतली गोडवी तिकडे दाखवायची आहे आपल्या भाषा संपदेचं प्रदर्शन तिथे करायचं आहे त्यामुळे तुम्ही ज्याप्रमाणे लिहिणार फक्त छान आहे कसा आहे बरं आहे हे हे संवाद नाही ओके संवादच आहेत पण हे असे छोटे एकेका शब्दाचे लिहायचे नाहीत व्यवस्थित एका वाक्याचा एखादा संवाद आला यायलाच हवा ओके आय होप तुम्हाला हे तुम्हाला नक्कीच समजलं असेल आणि ह्याच्यातही काही वेगळ्या कल्पना तुम्हाला सुचल्या असतील आणि त्या तुम्ही नक्कीच लिहिण्याचा प्रयत्न करा आता आपण अजून एखाद उदाहरण पाहूया आता प्रश्न असा आहे की उन्हाळ्यात पक्ष्यांची काळजी या विषयी संबंधी पक्षी आणि मुलगी यांच्यातील संवादाची कल्पना करून संवाद लेखन करा आता प्रश्न काय बघा उन्हाळ्याचे दिवस आहेत आणि ह्या उन्हाळ्याच्या दिवसात पक्ष्यांची काळजी घ्यायची खूप गरजेचं आहे बघा बिचारे पक्षी जे आहेत हे सर्वां सर्व सर्वत निसर्गावरती डिपेंडेंट आहेत अवलंबून असतात ओके मग अशा वेळेला हा पक्षी आणि मुलगी हे एकमेकांशी बोलतायत त्यांच्यामध्ये ते। संवाद होतोय आणि त्या संवादाची शुमाद आपण कल्पना करायची आहे आणि तो संवाद लेखन करायचंय बघा ती पक्षी आणि मुलगी मुलगी लिहिले तो मुलगीच लिहायचंय हा मुलगा जरी असाल तरी ती मुलगी आहे अशीच कल्पना करायची आहे आपल्याला फक्त कल्पना करायची आहे आणि त्याप्रमाणे आपल्याला संवाद लेखन करायचंय ओके आता पक्षी बोलतोय मुलगी बोलतोय तुम्हाला माहितीये पक्षी बोलत जरी असले तरी त्यांची भाषा आपल्याला न कळण्यासारखी आहे बरोबर की नाही पण तरी सुद्धा ते माणसासारखी बोलतायत ही अशी कल्पना करून हा संवाद लेखन करायचा आहे तर पक्षी म्हणतात ए मुली मी कधीपासून शिळ घालतोय पण तुझे लक्षच नाही माझ्याकडे हातात मोबाईल घेऊन बसली आहेस इथे खिडकीत मी बसलोय माझ्याकडे पहा ना जरा आता पक्षी त्या मुलीचं ध्यान जे आहे आकर्षित करण्याचा प्रयत्न करतोय लक्ष आकर्षित करण्याचा प्रयत्न करतोय तेव्हा त्यांचा संवाद येईल ना पक्षी थोडाच येऊन बसणार आहे समोर आणि बोलणार आहे तर ती पक्षी सांगतोय ते ए मुली अरे के मी केव्हापासून इथे तुझ्यासाठी शिळ घालतोय म्हणजे छानपैकी गातोय आणि तुझं लक्षच नाहीये माझ्याकडे हातात मोबाईल घेऊन बसली आहेस इथे खिडकीत बसलोय मी ना जरा माझ्याकडे तो मुलगी म्हणते हो हो जरा थांब एवढा मेसेज वाचते आणि तुझ्याकडे पाहते मुलगी सुद्धा पहा त्या पक्ष्याला सांगते एवढा गोड पक्षी छान सांगतोय तिला आणि ती मुलगी सांगते थांब जरा मेसेज वाचते आणि मग पाहते तुझ्याकडे पक्षी झाला का मेसेज वाचून मुलगी हो झाला बोल आता काय म्हणतोस कसा आहेस तू पक्षी म्हणतोय उन्हाळा आहे ना त्यामुळे खूप तहानलेला आहे जरा पाणी देतेस का मुलगी हो देते ना पण तू तर नेहमी तलावातले पाणी पितोस ना बघा आता पक्षी आणि उन्हाळ्यात आपल्याला पक्ष्यांची काळजी घ्यायची हा विषय आपला बरोबर आणि त्याविषयी आपल्याला संवाद लिहायचा आहे आणि मग आता पक्षी मुलांना त्या मुलीला सांगतोय की काय करू बाळा उन्हाळा आहे आणि मला तहान लागलेले थोडंसं पाणी देतोस का तो मुलगी म्हणते हो तुला मी तुला पाणी देते पण तू तर नेहमी तलावात जातोस आणि पाणी पितोस ना त्या मुलीचा सुद्धा काही दोष नाही ती बिचारी सांगते कारण तू नेहमी तलावात पाणी पितोस आज माझ्याकडे कसा आलास बाबा ओके पुढे पाहूया बघा पक्षी म्हणतोय हो पीत होतो आता तलाव नदी नाले सारे साठलेत त्यामुळे मीच काय माझे भान, भाई बांधव पाण्यासाठी दिवसभर वणमण फिरत असतात अरे आता काय झालंय उन्हाळा इतका पडलेला आहे ग्लोबल वॉर्मिंगमुळे ऊन इतकं लागतं हो की काय झालंय नदी तलाव नाले सगळेच आटलेले आहेत म्हणजे त्यातलं पाणी काय आहे सुकलेलं आहे त्यामुळे मीच काय माझे भाई बांधव म्हणजे माझे जे बंधू भगिनी जे आहेत व्यतिरिक्त ते सुद्धा पाणी पिण्यासाठी या पाण्यासाठी दिवसभर वणवण फिरत असतात दिवसभर वणवण फिरतो आम्ही तेव्हा कुठे आम्हाला पाणी मिळतं तर मुलगी म्हणाली मी तुला आज काय रोज पाणी देईन पण एवढ्या सगळ्यांना सगळ्या पक्ष्यांना कुठून आणि कसे पाणी देणार मी तुला देईन मी पण बाकी एवढे सगळे पक्षी आहेत त्यांना कसं पाणी देऊ मी मी रोज देईन पण एवढ्या सगळ्यांना कुठून देणार मी तर पक्षी म्हणाला अग सोप्प आहे तुमच्याकडे करवंट्या बाटल्या मातीची भांडी यातलं काहीतरी असतेच त्यात पाणी भरा ते झाडाखाली किंवा झाडावर ठेवा हा मेसेज तुझ्या मैत्रिणींना पाठव बघ तुझ्या हातात जे मोबाईल आता तू वाचत ना मेसेज तसं काहीतरी कर तू माझ्यासाठी काय तर तुमच्याकडे काय अगदी सोपं आहे बघा करवंट्या म्हणजे काय ते नारळ खाऊन झाल्यानंतर जे उरत ना कडक कवच जे नारळाच असतं त्याला करवंटी म्हणतात मग ही करवंटी प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या ज्या असतात त्या खालचं थोडस कापलं का ती बाटल्या मातीची भांडी म्हणजे एखादं मडक किंवा फुटलं असेल तर ती खापर जी राहते ती मातीची भांडी यातलं काहीतरी आपल्याकडे असतच ते वेस्टेजच असतं की नाही मग ते त्याच्यामध्ये पाणी भरा आणि ते झाडाखाली किंवा झाडावर जेव्हा उघड्या ठिकाणी जिकडे पक्षी असतात तिकडे तुम्ही ठेवा आणि हा मेसेज तू तुझ्या मैत्रिणींना पाठव म्हणजे काय होईल हा सगळ्यांना समजेल आणि सगळे जर आमच्यासाठी थोडं थोडं पाणी ठेवतील तर सगळ्या पक्ष्यांना पुरेल बरोबर की नाही तेव्हा मुलगी विचारते त्यामुळे काय होईल पक्षी म्हणाला अनेक लोक आमच्यासाठी दाण्यापाण्याची सोय करतील आणि त्यामुळे काय होईल तर असेच तुझ्यासारखे बाकीची सुद्धा आमच्यासाठी दाण्या पाण्याची सोय करतील मुलगी म्हणाली अरे वा तू खूप छान कल्पना दिलीस मी लगेच कामाला लागते आणि ती म्हणाली अरे वा हे तर खूप चांगलं काम आहे तू एकदम छान कल्पना दिलीस आता मी लगेच कामाला लागते ओके तर हा होता पक्षी आणि मुलगी यातला संवाद आज आपण तीन उदाहरणं पाहिलीत पहा ओके okay? त्यामध्ये पहिली नदी आणि झाड होतं त्याच्यानंतर आजोबा आणि नातू होते आणि आता पक्षी आणि मुलगी ओके okay? त्याचबरोबर आपण अजून काही पाहणार आहोत पण तुमची परीक्षा मध्ये येते त्यामुळे आपण एखादा रिव्हिजनचा व्हिडिओ घेणार आहोत आणि पुन्हा नंतर त्यानंतर मी तुम्हाला अजून संवाद लेखनाचा एक व्हिडिओ पाठवेन ओके तरी तुम्हाला ह्या तीन पैकी कुठलीही एक कृती जी तुम्हाला आवडेल तो विषय घेऊन तुम्ही तुमचा संवाद लेखन केला तरी चालणार आहे लक्षात घ्या मी सांगत नाही तुम्हाला की हा हेच संवाद तुम्ही तुमच्या कंपोजिशन बुकमध्ये लिहा नाही तुम्ही यापैकी कुठलाही एक विषय घ्या आणि त्यामधला तुम्हाला जसा जमेल तसा संवाद लेखन तुम्ही तुमच्या कंपोजिशन बुकमध्ये करायचं आहे ओके मी तुम्हाला आज जे तीन विषय सांगितले या तीन विषयापैकी कुठलाही एक विषय घ्या त्यामध्ये तुम्हाला आवडेल तुम्हाला जे जमेल तुम्ही जो कल्पना कराल ती कल्पना करून ते संवाद लेखन तुम्ही करायचं आहे ओके तुमच्या कल्पनेचं संवाद लेखन केलं तरी चालणार आहे नॉट कंपल्सरी की तुम्ही हेच लिहिलं पाहिजे ओके मी नाही अजिबात तुम्हाला सांगणार नाही की तुम्ही हेच लिहा म्हणून तुम्ही तुमचे शब्द तुमची वाक्य तुमच्या परीने तुम्हाला जसं जमेल ती कल्पना तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहायची आहे विषय ह्यातला कुठलाही तुम्ही घ्या ओके आय होप तुम्हाला हे कळलेलं आहे अजून एक आपण संवाद लेखांचा व्हिडिओ पाहणार आहोत पण तरी तत्पूर्वी तुमची आता ऑनलाईन एक्झाम आहे म्हणून मी इथे थांबणार आहे एखाद रिव्हिजनचा व्हिडिओ मी तुम्हाला पाठवेन आणि त्यानंतर एक्झाम झाल्यानंतर आपण पुन्हा एक संवाद लेखनाचा व्हिडिओ पाहणार आहोत ओके त्यातले विषय घेतले तरी चालतील ह्यातले विषय घेतले तरी चालतील पण कुठल्या तरी एक विषय घेऊन संवाद लेखन तुम्ही तुमच्या कंपोजिशन बुकमध्ये लिहायचं आहे ओके तर आता वेळ आलेली आहे धन्यवाद सांगायची भेटूया पुढच्या भागात पुढील काही अजून संवाद लेखनाच्या विषयासह हो, ओके तोपर्यंत धन्यवाद काळजी घ्या अभ्यास करा तुमची ऑनलाईन परीक्षा येते आहे ती कशी लिहायची याची कल्पना तुम्हाला नक्कीच आहे त्यासाठी ऑल द बेस्ट भेटूया पुढच्या भागात